टीव्ही न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी. धुळे शहराच्या विकासासाठी 100 कोटींचा निधी आणला आमदार फारुख शाह. पळवून नेलेल्या मुलीचा शोध घेऊन संशयितास अटक करा, समस्त हिंदुत्ववादी संघटनेची मागणी. गांजाची चोरटी वाहतूक करणारे तिघे आरोपी धुळे तालुका पोलिसांच्या ताब्यात. प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेले अतिक्रमण उद्ध्वस्त केल्याने धुळ्यात भाजपातर्फे जल्लोष. धुळे येथील पांझरा नदी पात्रात आढळला अनोळखी इसमाचा मृतदेह. स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय झाल्याने धुळ्यात अपंग क्रांती संस्थेतर्फे आनंदोत्सव. धुळ्यातील मोठा पूल स्ट्रक्चरल ऑडिट साठी करण्यात आला बंद. धुळे मनपाच्या विरोधी पक्षनेतेपदी कल्पना महालींची नियुक्ती. आणि दोंडायचा येथील दादासाहेब ज्येष्ठ नागरिक संघात ज्येष्ठ नागरिकांसाठी कायदेविषयक मार्गदर्शन. आता बातमीपत्र विस्तारात. धुळे शहराच्या विकासासाठी गेल्या 3 वर्षापासून मी जो निधी आणला त्याप्रमाणे खासदार यांनी केंद्रातून शहर विकासासाठी किती निधी आणला हे सांगावे. तसेच आम्ही कधीही जातीपातीचे राजकारण करीत नसून सर्व समाजाला बरोबर घेऊन विकासाचे काम करतो. खासदारांनी आपल्या कर्तृत्वावर शहराच्या विकासासाठी निधी मंजूर करून आणावा असे आवाहन आमदार डॉ फारुख शाह यांनी पत्र परिषदेत केले. आमदार डॉ फारुख शाह म्हणाले की 1 वर्षांपूर्वी जे 30 कोटींची कामे आम्ही मंजूर करून आणली होती त्या कामाचे श्रेय घेण्याचे काम खासदारांकडून सुरू आहे. शहर विकासाच्या कामासाठी आम्ही 100 कोटीहून अधिक निधी आणला आहे, परंतु महापालिकेच्या सत्ताधाऱ्यांच्या आडमुठेपणामुळे व विकासाच्या कामाला अडथळा आणण्याचे पाप भाजपाकडून सुरू आहे. आम्ही आमदार म्हणून भाजपाचा नगरसेवक व नगरसेविकांना भेदभाव न करत करोडो निधी प्रभागाच्या विकासासाठी दिला आहे. आम्ही दिलेला निधी व खासदारांनी दिलेला निधी याची तुलना शहरवासियांना करायची आहे. मी फक्त शहर विकासासाठी तत्पर आहे असे आमदार शाह यांनी यावेळी बोलून दाखवले. यावेळी MIM चे जिल्हाध्यक्ष नासिर पठाण उपस्थित होते. अस्तित्वात नव्हती, नगरपालिका होती. त्यावेळेस पण मी नगरसेवक म्हणून काम करून शकलो आहे. नंतर महानगरपालिका अस्तित्वात आली, त्यावेळेस नगरसेवक झालो. नंतर जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने उपमहापौर झालो. नंतर मी आमदार म्हणून निवडून आलो. म्हणून मला कामं कसे करून घ्यायचे आणि कामं करण्याची काय पद्धत आहे आपलं आपण बघतच असाल की मी राज्य शासनाच्या राज्य सरकारच्या सत्तेत नसताना सुद्धा मी आपल्या इमानदारीवरून आपल्या लायकीवरून शहरासाठी वेगवेगळ्या विभागातून निधी खेचून आणतो आहे. आणि आमच्या खासदारांना पहिली गोष्ट तरी की त्यांना कामं कसे करून घ्यायचे त्याचा अनुभव नाही आणि त्यांची इच्छा पण नाही. आता आमचे जुनागडे दादा जे आहे त्यांच्यासारखे एक ज्येष्ठ नागरिक होते, त्यांचा 1-8 दिवसापूर्वी फोन आला म्हणे आमदार साहेब तुमच्या चिकाटीमुळे आमचे जे नॉट रिचेबल असलेले खासदार पण आता रेंजमध्ये आले ना. 24 तास आपला बंगला झोपून राहणारे खासदार आता खडबडून जागे झालेले आहेत. आता खासदारांचा हे आरोप आहे की देवपूर भागासाठी मंजूर झालेला निधी मी आपल्याला सांगू इच्छितो. राज्य शासनात असं आहे की एक आमदार मंत्रीकडे गेला आणि त्यांना विनंती केली, त्यांना लेखी पत्र दिला की वा माझ्या मतदारसंघात अशी अशी कामं करायची आहे त्यासाठी तुम्ही निधी मंजूर करा.
बारी येथील रहिवासी अक्काबाई अण्णा गोपाल यांच्या तक्रारीनुसार कलम 363 अन्वये गुन्हा दाखल झालेल्या बसीर अमीन पिंजारी यास तात्काळ अटक करून सोनाली अण्णा गोपाल या मुलीस त्वरित शोधून तिच्या कुटुंबियांकडे स्वाधीन करावे। या मागणीसाठी आज समस्त हिंदुत्ववादी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांची भेट घेत त्यांना या संदर्भाचं निवेदन सादर केलं। प्रस्तुत निवेदनात म्हटले आहे की सदर प्रकरणाविषयी तक्रार दाखल करण्यास 20 दिवस उलटले तरीही या संदर्भात कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही। अशा घटना धुळ्यात खूप प्रमाणात वाढल्या आहेत। विशेष धर्माचे मुले अल्पवयीन मुलींना खोटे नाटे नावे व आपली ओळख लपवून प्रेम प्रकरण करतात, त्यानंतर मुलीचे धर्मांतर करतात, त्यामुळे सदरच्या मुलींचा भ्रमनिराश होतो व तिचं आयुष्यही उद्ध्वस्त होतं। त्यामुळे अशा प्रकारच्या घटनांना पायबंद घालण्यासाठी या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। निवेदन देतेवेळी जिल्हा पोलीस अधीक्षकांनीही येत्या 7 दिवसाच्या आत मुलीस शोधून काढू असे आश्वासन दिले। तसेच या प्रकरणाचा येत्या 7 दिवसात छडा लागला नाही तर आंदोलन छेडू असा इशारा समस्त हिंदुत्ववादी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांतर्फे देण्यात आला। यावेळी राजेशजी पाटील, डॉक्टर योगेश पाटील आदी उपस्थित होते। आताच एक जे प्रकरण आपलं घडलं होतं त्या संदर्भात एसपी महोदयांशी चर्चा झाली। त्यात एक महत्त्वाचा विषय असा की जी भगिनी आपल्या नगाव बारी परिसरातून एका धर्मांध व्यक्तीने तिला उचलवून घेऊन गेले होते त्या भगिनीच्या संदर्भात 20 दिवसांपासून पोलीस प्रशासन तपास करत होतं। त्या तपासात कुठल्याही प्रकारचं त्यांना गोष्टी आढळून आल्या नाही। 20 दिवस झाले तरी मुलगी परत आलेली नाही। त्या संदर्भात आम्ही त्या विषयात लवकरात लवकर तपास करून मुलीला परत आणणं व त्या धर्मांध व्यक्तीला लवकरात लवकर बेड्या ठोकाव्यात यासाठीचे आम्ही मागणी केली। एसपी महोदयांनी 7 दिवसांचा अवधी मागितला आणि 7 दिवसांच्या आत आम्ही मुलीला परत आणू असं आश्वासन दिलं, त्यामुळे येणारं आंदोलन आम्ही त्यांच्या विनंतीला मान देऊन स्थगित करत आहोत। 7 दिवसाच्या आत जर आमची मुलगी परत आली नाही तर येणाऱ्या काळामध्ये धुळे शहरात सर्वात मोठं आंदोलन आम्ही करू आणि याचा छडा लागल्याशिवाय ते आंदोलन आम्ही स्थगित करणार नाही असा इशारा आम्ही समस्त हिंदुत्ववादी संघटना म्हणून देत आहोत। जय हिंद, जय सच्चिदानंद। एका खासगी ट्रॅव्हलचा सहारा घेत गांजाची चोरटी वाहतूक करणाऱ्या 3 आरोपींना आज धुळे तालुका पोलिसांनी मुद्देमालासह ताब्यात घेतलंय। धुळे तालुका पोलीस ठाण्याचे कर्मचारी हे तालुक्यातील फागणे रस्त्यावर पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमी मिळाली की फागणे येथील बस स्टँडवर चोपडा ते पुणे जाणारी MH9EM3690 या क्रमांकाच्या ट्रॅव्हल्स मधून 3 इसम एका गुटखा पिशवीत मानवी मेंदूवर परिणाम करणारा गांजा घेऊन जात आहेत। यावेळी तात्काळ फागणे बस स्टँडजवळ सदर मिळालेल्या बातमीच्या आधारे संशयित ट्रॅव्हल्सला थांबवून पाहणी केली। त्यात 3 इसम गांजा बाळगून असल्याचं निदर्शनास आलं। त्यानुसार पोलिसांनी 3 आरोपींना ताब्यात घेत अटक केली आहे। अधिक माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली। म्हणजे 10 तारखेला रात्री 8 च्या दरम्यान धुळे पोलिसांच्या अधिकाऱ्यांना गुप्त माहिती मिळाली होती की काही ट्रॅव्हल्समधून काही आरोपी गुटखा किंवा इतर गोष्टीची ते विक्री करतात किंवा तस्करी करत आहेत। त्या अनुषंगाने एक ते लक्झरी बस थांबवली, त्यामुळे त्यांना संशयिता त्यांनी झडती घेतली असता त्यांना ती संशयिताकडून जवळजवळ 11.5 किलोचा गांजा मिळाला आहे। त्याची किंमत बाजार मूल्य त्याचं आहे 57,000। त्यामध्ये 3 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत आणि यामध्ये एक आरोपी आहे अहमदनगरचा, तो आहे शेवगावचा तालुक्यातला, एक सोलापूरचा आहे मोहोळ तालुक्यातला आणि एक आपला स्थानिक आरोपी आहे तो शिरपूरचा आहे। असे 3 आरोपींना आपण जेरबंद केलेला आहे आणि त्यांचा आपण PCV पुढे तपास करत आहोत। याबद्दल मी धुळे पोलीस दलामार्फत धुळे तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी दत्तात्रय शिंदे व त्यांच्या टीमचं मी अधिक कौतुक करतो। सदर गुन्ह्याचा तपास अनिल माजर करत आहेत आणि त्यांनी अशी कारवाई करायला तुम्ही शुभेच्छा देतो।
साताऱ्यातील प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजलखानाच्या कबरीभोवती करण्यात आलेले अतिक्रमण शासनाने उद्ध्वस्त केल्याने आज धुळे शहरात भाजपातर्फे फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष करण्यात आला. यावेळी पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. साताऱ्यातील प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजलखानाच्या कबरीभोवती मोठ्या प्रमाणात खोल्यांचे बांधकाम करून अतिक्रमण करण्यात आले होते. हे अतिक्रमण काढण्यात यावे या मागणीसाठी अनेक हिंदुत्ववादी संघटना व शिवप्रेमींनी शासनाकडे पाठपुरावा केला होता. शासनानेही याची दखल घेत अखेर प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजलखानाच्या कबरीभोवती जवळील अतिक्रमण उद्ध्वस्त करण्यात आले. शासनाच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल आज समस्त हिंदू संघटनांतर्फे शासनाचे आभार व्यक्त केले जात आहेत. धुळ्यातही भाजपातर्फे फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष साजरा करण्यात आला. अधिक माहिती भाजपाचे ज्येष्ठ नेते हिरामण गवळी यांनी दिली. 10 नोव्हेंबर 1659 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी या हिंदुस्थानावर आक्रमण करणारा हिंदू धर्मियांची देवदेवतांची माता भगिनींची अब्रू लुटणाऱ्या अफजलखानाचा प्रतापगडावर वध केला. तो शौर्य दिन परंतु 1659 नंतर त्या ठिकाणी त्याच्या कबरीचं कबर त्या ठिकाणी होती. तिथं आपलं सरकार आलं, स्वातंत्र्य मिळालं, तरी त्या ठिकाणी उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या सरकारनं केला. अनेक लोकांनी विरोध केला, अनेक धर्मवीरांनी विरोध केला, देशप्रेमींनी विरोध केला, परंतु एका धर्माचं लांगूलचालन करण्यासाठी अफजलखानचं लांगूलचालन करण्यासाठी पुन्हा त्या ठिकाणी एका संस्थेला ती जागा देऊन त्या ठिकाणी 23 ते 24 मोठ्या खोल्या बांधण्यात आल्या. 10 बाय 6 असलेली कबर ही पुन्हा महाआघाडीच्या कारकिर्दीमध्ये तिला रंगरंगोटी करून तिचं उदात्तीकरण केलं जात होतं. अनेकांनी विरोध केला, परंतु स्वतःला हिंदुत्ववादी म्हणणारे मुख्यमंत्री बाळासाहेबांचे चिरंजीव माननीय बाळासाहेब जर असते तर त्यांनी तेव्हाच सांगितलं असतं की याची अफजलाची कबर तोडा. परंतु या अफजलाच्या कबरला तोडू नये याच्यासाठी यांचे काकाश्री बारामत्तीकार यांनी त्यांना तोडू दिलं नाही. परंतु खरं हिंदुत्ववादी सरकार हे आलं 120 दिवस, आज 123 दिवस होत आहेत. आल्याबरोबर माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि गड किल्ल्याचे मंत्री, संवर्धन मंत्री गड किल्ल्याचे माननीय नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी तो दिवस हेरून 10 नोव्हेंबर 1922 पहाटेच त्या अफजलाच्या कबरीच्या बाजूला असलेलं सारे अतिक्रमण तोडून पुन्हा एक हिंदू शौर्य दिनाची आणि एक हिंदू दिनाची ही आठवण या साऱ्या समाजाला करून दाखवली आणि खरं हिंदुत्ववादी सरकार कोण आहे हे दाखवून दिलं. म्हणून आज या ठिकाणी धुळे महानगरामध्ये तमाम हिंदुत्वप्रेमींच्या वतीनं आम्ही या ठिकाणी छत्रपती शिवरायांचं पूजन करून हा दिवस आनंदाने साजरी करून या सरकारचं माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, सुधीरजी मुनगंटीवार साहेब यांचं आम्ही या धुळे शहरातील पांझरा नदीजवळील गणपती पुलाजवळ एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला. ही घटना निदर्शनास येताच नागरिकांनी एकच गर्दी केली होती. यावेळी पोलिसांनी घटनास्थळी येऊन मृतदेह बाहेर काढण्यात आला होता. शहरातील गणपती पुलाजवळील पांझरा नदी पात्रात एका 40 वर्षीय अनोळखी व्यक्तीचा मृतदेह दिसताच नागरिकांनी पोलिसांना या संदर्भाची माहिती दिली. माहिती मिळताच शहर पोलिसांच्या पथकाने नदीत उतरून या इसमाला बाहेर काढण्यात आले. यावेळेस नागरिकांनी पांझरा नदीवरील पुलावर थांबून एकच गर्दी केली होती. यावेळी मृत इसमाला नदीपात्रातून बाहेर काढून हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले होते. यावेळी डॉक्टरांनीही तपासून सदर इसमास मृत घोषित केले. मृत व्यक्ती कोण, कुठे राहतो या संदर्भाची माहिती सायंकाळपर्यंत मिळाली नव्हती. माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या अथक प्रयत्न व पाठपुराव्यामुळे समस्त दिव्यांग बांधवांच्या न्याय हक्कासाठी स्वतंत्र दिव्यांग मंत्रालयाची घोषणा करण्यात आल्याने
आज धुळे शहरातील शिवतीर्थाजवळ अपंग क्रांती संस्था महाराष्ट्र राज्यातर्फे जल्लोष करण्यात आला. याप्रसंगी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांचे आभार मानण्यात आले. प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे संस्थापक तथा माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय हवं या मागणीसाठी अथक प्रयत्न व पाठपुरावे केले होते. त्याची दखल घेत दिनांक 9 नोव्हेंबर रोजी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिव्यांग मंत्रालयाची घोषणा केली. त्यानिमित्त समस्त दिव्यांग बांधवांतर्फे मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेचे स्वागत करण्यात आले. आज धुळे येथील शिवतीर्थाजवळ प्रहार अपंग क्रांती संस्थांच्या पदाधिकारी, कार्यकर्ते तथा समस्त जाती धर्मातील दिव्यांग बांधवांतर्फे ढोल ताशांच्या गजरात एकमेकांना पेढे भरवून आनंद उत्सव साजरा करण्यात आला. कार्यकर्ते ऍडव्होकेट कविता पवार, आज आम्ही सगळेजण विविध संघटना, विविध पंथाचे सगळे दिव्यांग बंधू भगिनी खूप खुश आहोत. त्याचं कारण म्हणजे माननीय माजी राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या सतत पाठपुरावा आणि अथक प्रयत्नांमुळे दिनांक 9/11/2022 रोजी माननीय मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे यांच्या बैठकीत दिव्यांगांना स्वतंत्र मंत्रालयाची घोषणा झालेली आहे. आणि तो दिवस म्हणजे स्वर्णाक्षरात लिहिला गेलेला आहे, कारण भारतामध्ये पहिल्यांदाच महाराष्ट्रात अशी झालेली घटना आहे की दिव्यांगांचं मंत्रालय झालेलं आहे. आणि तेही मुख्यमंत्री आपले एकनाथ शिंदे सरांची नियुक्ती झाल्याच्या एक काही दिवसातच मंत्रालय ओपन करण्यात आलेलं आहे. त्यामुळे सगळ्या महाराष्ट्रामध्ये सगळ्या जिल्ह्यांमधल्या, सगळ्या तालुक्यांमधल्या जिल्हा दिव्यांग बंधू भगिनींनी 12/11/2022 रोजी 12 वाजता जल्लोष करायचं ठरवलं होतं. म्हणून आज धुळ्यात सुद्धा विविध दिव्यांगांचे, पक्षाचे, जाती धर्माचे दिव्यांग एकत्र येऊन आज जल्लोष आम्ही व्यक्त केलेला आहे. बच्चूभाऊंना याचे हा जागतिक 3 तारखेला मंत्रालयाचं ओपनिंग होणार आहे, त्यामुळे आम्ही त्या दिवशी जाती अपंग दिनाच्या दिवशी जल्लोष करणार आहोत. पण आज सुरुवात म्हणून हा जल्लोष केलेला आहे. आणि आज याच्यासाठी आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेब बच्चूभाऊ सर आणि आमचे उपमुख्यमंत्री फडणवीस सर यांचेही आभार मानतो. आणि असंच दिव्यांगांकडे सतत लक्ष दिलं गेलं पाहिजे, कारण दिव्यांग हा घटक फार उदासीन होता, परंतु आता दिव्यांग मंत्रालय आल्यामुळे ही उदासीनता कमी होईल असे आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत धुळे येथील जुन्या मोठ्या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येणार आहे. त्यामुळे देवपुरातील पंचवटी झेरॉक्स ते महात्मा गांधी पुतळ्यापर्यंतचा मार्ग शुक्रवारपासून बंद करण्यात आला आहे. शहरातील जुन्या मोठ्या पुलाला 100 वर्षांपेक्षा अधिक काळ झालेला आहे. स्ट्रक्चरल ऑडिटसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांच्या सूचनेनुसार हा पूल बंद करण्यात आला. यावेळी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक धीरज महाजन, सहाय्यक पोलीस निरीक्षक संगीता राऊत आणि वाहतूक शाखेचे कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते. धुळे महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते कमलेश देवरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने त्यांच्या रिक्त झालेल्या पदावर माजी महापौर कल्पना महाले यांची नियुक्ती करण्यात आली. विरोधी पक्षनेता म्हणून काल महापौर प्रदीप करपे यांच्या दालनात त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. याप्रसंगी माजी महापौर चंद्रकांत सोनार, स्थायी समिती सभापती शीतल नवले, ज्येष्ठ नगरसेवक हिरामण गवळी, मंगलाताई चौधरी, अमोल मासुळे, संतोष खताळ, भिकणअप्पा वराडे, वसीम मंत्री राकेश कुलेवार, पिंटू नाना चौधरी, शिवाजी लंगोटे, संजय वरपे, बंडू पाचपुते, बबन चौधरी आदी उपस्थित होते. माजी विरोधी पक्षनेते कमलेशजी देवरे यांनी 3 दिवसापूर्वी आपल्या विरोधी पक्ष पदाचा राजीनामा माझ्याकडे सादर केला होता. आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ते गटनेते असल्यामुळे त्यांनी लगेच माजी महापौर माननीय कल्पनाकाकु महाले यांच्या नावाचा विरोधी पक्ष नेते म्हणून पत्र सादर केलं. आज ते मी तिथे माजी महापौर चंद्रकांतजी सोनार, स्थायी समिती सभापती शीतल कुमार नवले, माजी विरोधी पक्ष नेते कमलेशजी देवरे, ज्येष्ठ नेते गुरुवर्णी रमणप्पा गवळी, नगरसेवक भारतीय माळी, भिकणअप्पा वराडे,
उपस्थित सर्व नगरसेवक आणि राष्ट्रवादीचे नेते व कार्यकर्ते यांच्या समोर आज मी माननीय कल्पना काकू सुनील महाले यांना विरोधी पक्ष नेतृत्व पत्र बहाल केलं. दोंडाईचा येथील दादासाहेब ज्येष्ठ नागरिक संघाच्या प्रशस्त सभागृहात दोंडाईचा विधी सेवा प्राधिकरण, दिवाणी न्यायालय, वकील संघ आणि दादासाहेब रावल ज्येष्ठ नागरिक संघाच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिकांसाठी कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. बातमी नंबर 9. दिनांक 11 ऑक्टोबर 2022 रोजी दोंडाईचा दिवाणी न्यायाधीश श्री अविनाश क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेत आणि दादासाहेब रावल ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष तथा प्राचार्य डॉ एस पी गिरासे यांच्या प्रमुख उपस्थितीत कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदरच्या शिबिरात वकील संघाचे ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट एन पी आयाचित, ॲडव्होकेट पी जी पाटील, ॲडव्होकेट ए डी पाटील यांनी ज्येष्ठ नागरिक कायद्याच्या विविध तरतुदीवर अभ्यासपूर्ण विवेचन केले. तसेच नंदुरबार येथील आई वडील ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री बारकू पाटील यांनी ज्येष्ठ नागरिक कायद्याची व्यवहारिक बाजू आणि उपयुक्ततेवर अत्यंत मार्मिक भाषेत विवेचन केले. अध्यक्षीय भाषणात दिव्यांनी न्यायाधीश श्री अविनाश क्षीरसागर यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या कायद्याच्या विविध अंगाचा परामर्श घेतला आणि एकत्र कुटुंब पद्धतीचा ऱ्हास झाल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी कायदे करण्याची वेळ आली ही बाब भारतीय समाज व्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत दुर्दैवी आहे. प्रत्येक गावात ज्येष्ठ नागरिक संघ असावा, परंतु वृद्धाश्रम नसलेली समाज व्यवस्था असावी अशी अपेक्षा न्यायाधीश श्री अविनाश क्षीरसागर यांनी सदरच्या शिबिरात भावना व्यक्त केली. सदरच्या कायदेविषयक मार्गदर्शन शिबिरात ज्येष्ठ नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते, तर संस्थेचे कोषाध्यक्ष श्री सुरेश निंबाजी चौधरी व ॲडव्होकेट डी व्ही पाटील आदींनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व संस्थेचे सचिव श्री सुरेश ढोमन पाटील यांनी आभार व्यक्त केले. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. धुळे शहराच्या विकासासाठी 100 कोटींचा निधी आणला आमदार फारुख शाह. पळवून नेलेल्या मुलीचा शोध घेऊन संशयितास अटक करा, समस्त हिंदुत्ववादी संघटनेची मागणी. गांजाची चोरटी वाहतूक करणारे तिघे आरोपी धुळे तालुका पोलिसांच्या ताब्यात. प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेले अतिक्रमण उद्ध्वस्त केल्याने धुळ्यात भाजपातर्फे जल्लोष. धुळे येथील पांझरा नदी पात्रात आढळला अनोळखी इसमाचा मृतदेह. स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय झाल्याने धुळ्यात अपंग क्रांती संस्थेतर्फे आनंदोत्सव. धुळ्यातील मोठा पूल स्ट्रक्चरल ऑडिट साठी करण्यात आला बंद. धुळे मनपाच्या विरोधी पक्षनेतेपदी कल्पना महालेंची नियुक्ती आणि दोंडाईचा येथील दादासाहेब ज्येष्ठ नागरिक संघात ज्येष्ठ नागरिकांसाठी कायदेविषयक मार्गदर्शन. याचबरोबर माता हिंगलाज टीव्ही न्यूजचं बातमीपत्र संपलं. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. जय हिंगलाज.